पवारांनी निर्णय घेतलाय त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी आक्रमक झालाय, तुम्ही स्वतः मुंबईच्या दिशेने जात आहेत आणि राजीनामा पण सुद्धा तुम्ही देण्याची तयारी दर्शवलेली आहे. आत्ता जी बातमी ऐकली ती बातमी फार धक्का देणारी आहे. राष्ट्रवादीचे सर्वसर्व आमचे आदरणीय नेते लोकनेते आणि ज्यांना दैवत मानतात असे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे निवृत्तीचा, तो निर्णय कोणालाही पटणारा नाही आहे. आणि म्हणून आम्हाला आमची पवारसाहेबांना जी विनंती आहे की पवारसाहेबांनी जो घेतलेला निर्णय आहे तो निर्णय बदलावा आणि आम्हाला पोरकं करू नये, अन्यथा आम्हा सर्वांना राष्ट्रवादी पक्षाचा राजीनामा द्यावा लागेल. आणि म्हणून मला तर वाटतं की पवारसाहेब हा घेतलेला निर्णय मागे घेतील आणि आम्हाला जे पोरकं जे होणार होतो आम्ही ते पवारसाहेब आम्हाला मार्गदर्शक कायमस्वरूपी राहतील अशी माझी पवारसाहेबांना परत विनंती आहे की त्यांनी घेतलेला निर्णय तो माघार घ्यावा. सर, आपण सगळे आपले पदाधिकारी सगळे रवाना होत आहे पवारसाहेबांना भेटण्यासाठी. निश्चितपणे पवारसाहेबांना आता साखंड महाराष्ट्रातले सर्व नेते मंडळी भेटण्यासाठी मुंबईकडे रवाना झालेले आहेत. आम्ही देखील, आम्ही छोटे कार्यकर्ते आहोत, आम्ही देखील त्यांना भेटण्यासाठी निघालेलो आहे आणि निश्चितपणे त्यांना भेटून आम्ही सर्वजण विनंती करू की तुम्ही घेतलेला निर्णय हा माघारे घ्यावा आणि आम्हाला पोरगं करू नये. आपण पुन्हा जी राष्ट्रवादीचे जे अध्यक्ष तुम्ही आहात तसंच ते पद तुम्ही कायमस्वरूपी ठेवावं आणि जो निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा